नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. जिल्ह्यात 69.92% इतकं मतदान. जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांची माहिती. भाजपा 135 जागा जिंकेल तर नितेश राणे 50,000 लीड न होणार विजयी. खासदार नारायण राणे यांचा विश्वास. आणि भाजप स्वाभिमान एकत्र आल्याने गावे झाली तंटामुक्त. प्रमोद जठार यांचं वक्तव्य. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबते. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होतं. मंगळवारी दुपारी या संदर्भातली अधिकृत आकडेवारी जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 63.92% इतकं मतदान झालंय. सिंधुदुर्गात 428,614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. जिल्ह्यात 63.92% एवढं मतदान झालंय. कणकवली मतदारसंघात 76,251 पुरुष तर 73,733 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. कणकवलीत 65.20% मतदान झालंय. कुडाळ मतदारसंघात 70,955 पुरुष तर 64,403 स्त्री अशा 135,358 मतदारांनी मतदान केलंय. कुडाळ 62.71% इतकं मतदान झालंय. सावंतवाडी मतदारसंघात 75,292 पुरुष मतदार तर 67,980 स्त्री मतदारांनी मतदान केलंय. सावंतवाडीत 63.76% इतकं मतदान झालंय. कणकवली मतदारसंघात सर्वाधिक तर कुडाळ मतदारसंघात कमी मतदान झालंय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल. आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबते. भाजपा 135 जागा जिंकेल तर शिवसेना 50 आकडा गाठेल असे सांगत नितेश राणेंचा 50,000 लीडनं विजय होणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलाय. ओम गणेश निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इथल्या प्रशासनाचं काम पाहायचं ठरवलंय. निवडणुकीच्या काळात दुर्लक्ष झाला होता, आता लक्ष द्यायसाठी मी चाललो होतो. तर इथे सगळे 50,000 मताधिक्या निवडून येतील असा विश्वास वाटतो. त्या 2 दिवस थांबव, कोणाचा विजय होणार ते कळेल. शिवसेनेला काय बेस काय होत्या पक्षाला तोडायला येईल ते बोलायचं. आमचा विजय होणार कशाच्या आधारे होणार? असं असेल ना तुम्ही क्रॉस प्रश्न त्यांना काय वाटतं मला विचार. कारण काय आहे ते कोणी बोलतात त्याला मी उत्तर द्यायला बांधील नाही आहे. नितेश राणेने 5 वर्ष त्या मतदारसंघात काम केले. लोकांच्या तोंडी नितेश राणेचं नाव आहे असं त्या यांच्या उमेदवाराला कोण ओळखतं असं देवगडला. आणि मला नाही वाटत 50,000 वर नितेश राणे निवडून येईल. आता दाखवतोय आकडेवारी, मी त्यांच्या मताशी अजिबात सहमत नाही. भाजप 135 वर जाणार, भारतीय जनता पक्ष 135 वर जातील आणि मला वाटत नाही
की जे एक्झिट पोल दिले त्याप्रमाणे आकडेवारी येईल असं मला अजिबात वाटत नाही. सरकार म्हणवेल स्वतंत्र. शिवसेना किती जागांवर होता? शिवसेना 50-55. आता प्रत्येक बातमी लाईव्ह होणार, घराघरात मतदान पाहणार. कोकणचा सत्ता संघर्ष. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते. मतदान हे केवळ टक्केवारीत मोजायचं नसतं तर त्याला वय आणि विचारही असतो. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे सावंतवाडी इथल्या वायके आजी. 104 वर्षांच्या या आजीबाईंनी याही वेळेस आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. लोकशाहीवरचा त्यांचा हा दृढ विश्वास खरंच आजच्या उदासीन नव्या पिढीच्या झोपा उडवणार आहे. पाहुयात विनायक गावसांचा स्पेशल रिपोर्ट. निवडणूक प्रचारातली हुल्लडबाजी अखेर मतदानाच्या दिवसापर्यंत येऊन थांबते आणि त्यानंतर सुरू होतो तो टक्केवारीचा खेळ. मतदानासारख्या पवित्र आणि लोकशाही बरोबरच सामान्य नागरिकाला मोठी शक्ती देणाऱ्या प्रक्रियेकडे हल्ली याच नजरेनं पाहिलं जातं. मात्र केवळ टक्केवारीच नव्हे तर या मतदानाला वय आणि विचारही असतो हे दाखवून दिलंय सावंतवाडीतल्या प्रेमाबाई राजाराम वाळके यांनी. या आजीबाई सध्या 104 वर्षांच्या आहेत. या वयातही त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेसाठी आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत मतदान केलं. या निमित्तानं त्यांना भेटण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हची टीम त्यांच्या घरी पोहोचली, त्यांच्याशी चर्चा सुरू केली. त्यांच्याकडून माहिती ऐकताना क्षणभर तिथले सगळेच स्तब्ध झाले. पहिल्या विधानसभेपासून मतदान करणाऱ्या आजी आपल्यासोबत आहेत. प्रेमाबाई वाळके नावाच्या आजी आहेत ज्यांनी 62 सालातल्या पहिल्या विधानसभेला देखील मतदान केलं होतं आणि आज तगायत त्या 13व्या विधानसभेतही काल त्यांनी मतदान केलेलं आहे. आपल्यासोबत त्या आजी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आजी, काल तुम्ही मतदान केलात कसं वाटलं? 13व्या मतदान होतं. काल मी विधानसभेचं मतदान केलं. इथे निवडणुका झाल्या आमच्याकडे, मधुदंडवते नातपे एकदा निवडून आले, मधुदंडवते तीनदा निवडून आले आमच्याकडे. इथं राहायचे, बायको बिको खूप केल्याचे, खूप केल्याचे सांगून संपणार नाही. निवडणुका खूप केले. काही वेळानं त्या उठल्या आणि आत गेल्या. आमच्या टीमनं विचारलं,
सावंतवाडी कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते. सध्या ईव्हीएमचा घोटाळा चर्चेत असतानाच नुकत्याच झालेल्या मतदानावेळी राज्यात तब्बल 230 मतदान केंद्रावर ईव्हीएम दोषी आढळलं. यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो साताऱ्यातील प्रकार. इथं कोणतंही बटन दाबलं तर मत कमळाला जात होतं. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. विधानसभेसाठी झालेल्या मतदानावेळी 230 मतदान केंद्रावर ईव्हीएममुळे काही काळ अडथळा आल्याच्या घटना घडल्यात. काँग्रेसने या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवलं असल्याने प्रत्येक तक्रारीची तातडीनं दखल घेण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात वॉर रूम तयार ठेवली होती. दिवसभरात 230 ठिकाणाहून काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक अविनाश पांडे यांनी या सर्व तक्रारी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवून तातडीनं दखल घेण्याची विनंती केली. या 230 पैकी काही ठिकाणी ईव्हीएम मशीन अचानक बंद पडणे, मतदान करताना अडथळे येणे अशा प्रकारच्या तक्रारी होत्या, तर काही ठिकाणी व्हीव्हीपॅट व मशीनचा संपर्क तुटण्याच्याही घटना घडल्यात. नागपूर विभागातून सर्वाधिक तक्रारी आल्याचे काँग्रेसच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित ग्रामस्थांनी त्या संदर्भातील आरोप केलाय. मलाही बघायचं काहीतरी मशीन मध्ये मला ऑब्जेक्शन वाटतंय, तर ते त्यांनी त्या निवडणूक प्रतिनिधींनी सांगितलं की बॅलेट सोडा मतदान करण्यासाठी. जसं त्यांनी बॅलेट सोडलं ते डायरेक्ट बटन दाबण्याच्या अगोदर ते कमळाला गेलं, कुठलंही बटन न दाबता ते कमळाला गेलं. म्हणून आम्ही ऑब्जेक्शन केलं, बाबा हे मत असं का झालं. आणि त्यांचे तेव्हा अधिकारी उपस्थित होते, अधिकाऱ्यांच्या समोर हा प्रकार झाला आणि त्या अधिकाऱ्यांनी मान्यही केला. तेव्हा त्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा हा पाहिला आम्ही आता मशीन बंद करतो, हा प्रॉब्लेम आहे मशीनचा, आम्ही मशीन बंद करतो, नवीन मशीन आणून आम्ही परत चालू करू. पण असं आमचं ऑब्जेक्शन आहे झालेला मागच्या मतदानाचं काय. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते. गावागावात भाजप स्वाभिमान कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्यामुळे गावे तंटमुक्त झाली आहेत. नितेश राणे यांना मोठं मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केलाय. प्रचंड उत्साह गावागावात आहे. तरण्यामध्ये गेलो, तरण्यातून खारेपटण, कासार्डे, त्याच्यानंतर नापणे, वैभववाडी, त्याच्यानंतर होंडा, नांदगाव, अरकूळ, नाटळ, कनेडी असं करत कणकवली, कणकवलीतून सांडवे, वरवडे, सांडवे, बीडवाडी, कोटकामते, चिंजवडे असं करत शेवटी आत्ता देवगडमध्ये आलेलं आहे. संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहेत, मतदान संपलेलं आहे. प्रचंड उत्साहात लोकांनी मतदान केलेलं आहे. खूप चांगलं त्या ठिकाणी
उत्साह दिसतो आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि स्वाभिमानच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये गावागावामध्ये मनोमिलन झाल्याचं पूर्णतः दिसून येतं. प्रत्येक गावात आनंदाने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मतदानामध्ये सहभाग घेतला, मतदात्यांना बाहेर काढले. उत्स्फूर्त प्रतिक्रिया गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे की माझा गाव भाजप आणि स्वाभिमान एक झाल्यामुळे आमचे गाव तंटामुक्त झाले. यापुढे गावामध्ये तंटा राहणार नाही, आम्ही सगळे एक झालो आणि एका दिलाने आम्ही आता गावाचा कारभार करणार, गावाचा विकास करणार. एक प्रचंड उत्साहाची लाट त्या ठिकाणी या विधानसभेमध्ये बघायला मिळाली. मला या सगळ्या गावामध्ये फिरलो, खूप उत्साही वातावरण आहे आणि मला विश्वास आहे की 24 तारखेला सकाळी होणाऱ्या जे काही मतदान मोजलं जाईल त्यामध्ये मला विश्वास आहे 1 लाखापेक्षा जास्त मतं त्या ठिकाणी नितेशजी राणेंना कमळावर मिळतील असा मला पूर्ण विश्वास आजही पूर्ण विधानसभा फिरल्यानंतर त्या ठिकाणी आला. मी पुन्हा एकदा मतदात्यांचं आभार मानतो, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि स्वाभिमान आणि भाजपा हा आता एक दिलाने काम यापुढे जिल्ह्यामध्ये करेल आणि विकासाची गंगा त्या ठिकाणी कोकणामध्ये आणेल असं मला वाटतं. विश्वास त्या ठिकाणी मला दिसला प्रत्येक गावाला की आता 2 महिन्यामध्ये संघटनात्मक निवडणुकाला संपूर्ण देश भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामोरं जाईल आणि संपूर्ण देशामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्ष या लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे आता आमच्या पक्षातल्या 2 महिन्यानंतर निवडणुका सुरू होतील. ज्या निवडणुका पूर्वी खरं म्हणजे त्याची वेळ होती अंतर्गत निवडणुकांची, परंतु सार्वजनिक निवडणुका आल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा आल्यामुळे आमच्या अंतर्गत निवडणुका थांबल्या होत्या. 2 महिन्यानंतर म्हणजे मला वाटते डिसेंबरपासून आमच्या अंतर्गत बूथ प्रमुखांपासून ते राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत या सगळ्या निवडणुका आता हळूहळू होतील. त्यामुळे काही प्रभारी मंडळी आहेत ती कायम होतील, काही इतर मंडळी त्याच्यामध्ये हे करतील. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पाहिलं किंवा कोकणातलं पाहिलं तर स्वाभिमान आणि भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते या दोन्ही सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सिंधुदुर्गाचा आणि प्रामुख्याचा कोकणाचा कारभार आम्ही त्या ठिकाणी आखणार आहोत आणि 2024 ची एक स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग आम्ही तयार करणार आहोत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यातल्या 15 विधानसभा आणि 2 लोकसभा या आणखीन ताकदीने 2024 ला कसं सामोरं जायचं मला वाटते नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तिन्ही जिल्ह्याचं एक ॲक्शन प्लॅन लवकरच करणार आहोत आणि त्या दृष्टीने रवींद्रजी चव्हाण असतील, प्रवीण दिघरेकर आहेत, प्रसादजी लाड आहेत, निलेश राणे आहेत, या सगळ्यांच्या नेतृत्वाचा योग्य उपयोग करून संघटनात्मक ताकदीने बांधणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. 15 विधानसभा आम्ही त्या ठिकाणी एअरमार्क केलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे 2024 ला भारतीय जनता पक्षाची तोडजोड तिन्ही जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे उभारलेला असा हा भारतीय जनता पक्ष आहे. आता प्रत्येक बातमी लाईव्ह होणार, घरा घरा मतदार पाहणार, कोकणचा सत्ता संघर्ष. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते. वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी मगामवाडी येथील पंढरीनाथ फाले यांच्या घरावर वीज कोसळली. यामध्ये घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक झालीत. सुदैवाने या आपत्तीतून फाले कुटुंब बचावलं आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडलाय. वैभववाडी तालुक्यात गेले 4 दिवस संध्याकाळच्या वेळेत पाऊस कोसळतोय.
सोमवारी सायंकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसात सांगुळवाडी येथील पंढरीनाथ फाले यांच्या घरावर वीज कोसळली. घरातील सर्व विद्युत उपकरणे व लाईट बोर्ड आणि वायरिंग जळून खाक झालेत. घराच्या भिंतींना भेगा पडल्यात. सुदैवाने अन्य अनर्थ टळला तरी मोठी आर्थिक हानी झाली आहे. हा प्रकार घडला तेव्हा पंढरीनाथ यांच्या घरात 3 वर्षाच्या मुलाला अंगावर घेऊन झोपले होते, तर आई व पत्नी घरात काम करत होती. अचानक कांठळ्या बसवणारा आवाज झाल्याने अख्खं कुटुंब भयभीत झालं होतं. मात्र सुदैवाने सर्वजण यातून बचावले आहेत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. जिल्ह्यात 63.92% इतकं मतदान. जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टी यांची माहिती. भाजपा 135 जागा जिंकेल तर नितेश राणे 50,000 लीड न होणार विजयी. खासदार नारायण राणे यांचा विश्वास. आणि भाजप स्वाभिमान एकत्र आल्याने गावे झाली तंटा मुक्त. प्रमोद जठार यांचं वक्तव्य. प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.